ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून विविध विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. श्री सिद्धेश्वर यात्रेच्या तयारीसाठी मंगळवारी संयुक्त नियोजन बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त दीपक तावरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी हेमंत निकम म्हणाले की यात्रा समितीनं स्टीलचं बॅरिकेडिंग करावं, मनोरंजनाचे पाळणे आणि विविध साहित्यांची यांत्रिकी विभागाकडून तपासणी करून घ्यावी, वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की CCTV बसवण्यात यावेत, भाविकांना सूचना देण्यासाठी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम विकसित करायला हवी, बॉम्ब शोधक पथक सज्ज ठेवण्यात यावं, अक्षता सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी मंदिर समितीनं नियोजन करायला हवं, वीज पुरवठा घेताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करायला हवी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केल्या. यात्रेच्या निमित्तानं एक पूर्वतयारीची बैठक आज जिल्हा प्रशासनामार्फत ठेवलेली होती. त्याच्यामध्ये पंच कमिटीचे सर्व सदस्य, पोलीस अधिकारी आणि इतर सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. गृह विभागानं अशा यात्रेच्या कालावधीच्या दरम्यान काही मार्गदर्शक सूचना परिपत्रकान्वये गृह विभागानं दिलेल्या आहेत. परिस्थिती लक्षात घेता घातपाताच्या पथकामार्फत तपासणी करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. जे स्मार्ट सिटीचे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी खड्डे आहेत, खडी आहे, तर त्याच्यामध्ये ते जे सिमेंटचं जे डाव्या बाजूचं काम चालू आहे ते यात्रेच्या पूर्वीच कम्प्लीट होईल असं महापालिका आयुक्तांनी निदर्शनास आणून दिलं. दुसऱ्या बाजूचा जो डांबरी रस्ता आहे तो कुठल्याही प्रकारे आता यात्रा कालावधीमध्ये खोदला जाणार नाही आणि जे जे काही रस्ते खोदलेले आहेत त्या त्या ठिकाणी ते वॉकेबल कसे होतील त्या दृष्टिकोनातून महापालिका प्रयत्न करेल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुंपणाला लागून असलेला रस्ता आपत्कालीन परिस्थितीसाठी मोकळा सोडायलाच हवा, यामध्ये कसलाही बदल होणार नाही असंही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर देवस्थान समितीनं महापालिकेकडे थकीत रक्कम तात्काळ भरावी अशी सूचनाही केली. देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी म्हणाले की यात्रा कालावधीपूर्वी होम मैदान आणि परिसरातील विविध कामं पूर्ण करण्यात यावी. यावर नगर अभियंता संदीप कारंजे यांनी ही कामं येत्या आठवड्यात पूर्ण केली जातील असं सांगितलं. पोलीस उपायुक्त बापू बांगर म्हणाले की मैदानावर सायंकाळी धुळीचं प्रमाण वाढतं, त्याचा बंदोबस्त आणि इतर बाबींवर परिणाम होतो, त्यावर देवस्थान समितीनं ठोस उपाययोजना करावी. बैठकीला उत्तर तहसीलदार जयवंत पाटील, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यात्रा समितीचे अध्यक्ष भीमाशंकर पटणे, गिरीश गोरनळ्ळी, बसवराज अष्टगी, शिवकुमार पाटील, बाळासाहेब भोगडे, सिद्धेश्वर बमणी, नीलकंठप्पा कोणापुरे, गुरुराज माळगे, विश्वनाथ हब्बा आदी उपस्थित होते. ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या जानेवारी 20 या यात्रेच्या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक पार पडली आणि त्या माध्यमातून संपूर्ण यात्रा ही भक्तांच्या दृष्टीनं, इतर राज्यातून येणाऱ्या सिद्धेश्वर भक्तांच्या दृष्टीनं सोयीची आणि विविध जे धार्मिक आणि करमणुकीचे कार्यक्रम आहे ते चांगल्या पद्धतीनं कशा करता येईल यासाठी प्राथमिक बैठक झालेली आहे. आणि जिल्हाधिकारी, सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर तावरे साहेब, तसेच DCP साहेब यांच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टीच्या सूचनांचा उहापोह करून त्या ठिकाणी त्या प्रश्न जे काही असतील ते सोडवण्याचा, सिक्युरिटीचा प्रश्न असू देत, पार्किंगचे प्रश्न असू देत, CCTVचे असेल कॅमेऱ्याचे, किंवा ज्या ठिकाणी गर्दी होती ती गर्दी न होण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी LED स्क्रीन्स बसवणं, अशा वेगवेगळ्या सोयी
ज्या भक्तांच्या दृष्टीने सोयीचे होतील असे सर्व करण्याचा निर्णय प्राथमिक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आपली काय मागणी आहे मग स्मार्ट सिटीचे जे कामं चालू आहेत? नाही, आता जे देवळाच्या भोवती जे स्मार्ट सिटीचे कामं चालू आहेत रोडची, ती वेळेत संपवावी.